जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील शनिमंडळ येथे आयोजित आरोग्य शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी आलेले राज्याचे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील हे नंदुरबार जिल्ह्यात आले असता त्यांनी राज्यातील होत असलेल्या विविध नैसर्गिक घटना व इर्षणवाडी सारख्या घटना नंदुरबार जिल्ह्यात व राज्यात कुठे येऊ नये याकरिता राज्य शासन अलर्ट मोडवर असल्याचे सांगितले। त्याच्याप्रमाणे नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्या सर्वांना त्यांच्या विभागाकडून सर्व मदत कार्य केले जाणार असल्याची माहिती पत्रकार बांधवांची संवाद साधताना सांगितले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। तर उपमुख्यमंत्री झाल्यानंतर फार मोठ्या प्रमाणावरती माननीय अजितदादांच्या वाढदिवसाची तयारी संपूर्ण महाराष्ट्रात त्याच्याबरोबर नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर केली गेली होती। रायगड जिल्ह्यामध्ये एक दुर्भाग्यपूर्ण एक घटना घडली, त्याच्यामुळे आम्ही सगळे कार्यक्रम रद्द केले। त्यांना या ठिकाणी फक्त केवळ मनापासून आम्ही शुभेच्छा देतोय, भावी आयुष्यामध्ये त्यांची वाटचाल याच्यापेक्षाही मोठी असेल अशा शुभेच्छा असतील। आणि या कार्यक्रमांचे जे काही नियोजन लावलं होतं त्याच्या बदल्यामध्ये आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये हा होणारा जो खर्च आहे तो थांबवून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ती मदत पाठवू। आल्या आल्या मी सुद्धा कलेक्टरांबरोबर नंदुरबार जिल्ह्याचंही त्यांना माहिती विचारली आणि त्यांना जिल्हा परिषद असेल, पीडब्ल्यूडी असेल किंवा आणखी नगर परिषद अशा सगळ्या एजन्सीची तुम्ही ताबडतोब मीटिंग घ्यायची आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले असेच प्रयत्न आहेत की जशी आता ही रायगड जिल्ह्यातली घटना घडलेली त्याच पद्धतीच्या कुठे कुठे घडू शकतात राज्यामध्ये याचा परफेक्ट डाटा तयार करायचा आणि ताबडतोब तो मंत्रालयामध्ये आमच्या स्तरापर्यंत पोहोचवला तर ज्या भविष्यात होणाऱ्या घटना ज्या आहेत त्या थांबवू शकतो आपण। एनडीआरएफ आणि एनडीआरएफच्या दोन तुकड्या तिथं ऑलरेडी काम करतायत, बरेचसे रेस्क्यू मध्ये काम करणारे जे स्वयंसेवक आहेत त्यांच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावरती काम चाललं, पण ढिगारा एवढ्या मोठ्या प्रमाणावर मशिनरी कुठली जाऊ शकत नाही आणि मॅन्युअली हे सगळं काम करायचं असल्यामुळे काही दिवस ते काम चालेलच। त्याचे प्रयत्न सुरू आहे, शोध मोहीम पूर्ण संपूर्ण राज्यातल्या जिल्हा अधिकाऱ्यांशी, आयुक्त प्रत्येक विभागाच्या आयुक्तांशी याबाबत चर्चा सुरू आहे। याच्यापूर्वी खूप झालेले आहे आणि एक प्लान तयार जो पूर्वी झालेला आहे त्याला अजून डेव्हलप करायचा आहे की राज्यामध्ये संभाव्य होणाऱ्या ज्या अशा घटना आहेत त्याच्यावरती नियंत्रण कसं करायचं आणि त्या ठिकाणी आपण प्रोटेक्शन कसं करायचं किंवा प्रोटेक्शन नसेल तर स्थलांतरित कसं करायचं या बाबतीमध्ये राज्य सरकारकडनं मोठ्या प्रमाणावरती काम सुरू आहे। संजय राऊत साहेबांनी सांगितलेल्या चांगली गोष्ट आहे, पण त्यांनी जर का ठरवलं असतं तर 2019लाच राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा झाले असते। आता सांगून काय उपयोग, ज्यावेळी तुमच्या हातात गोष्ट होती त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री केलं असतं तर अधिक बरं झालं असतं। साधारण या अधिवेशनाच्या अगोदर किंवा 8-7-8 दिवसामध्ये पालकमंत्री पद दिलं होतं।